मित्रांनो, काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका करत असताना मुख्यमंत्र्यांना कुटुंब सुरक्षित करता आलं नाही अशी टीका केली. सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की तुमच्यासाठी तुमची मुलं तुमची मिसेस तुमचा परिवार असेल, पण या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यासाठी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसाठी ह्या महाराष्ट्र राज्यातील 12 कोटी जनता ही त्यांचा परिवार आहे. या महाराष्ट्र राज्यातील 12 कोटी जनता हे सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं कुटुंब आहे. ते अख्ख्या महाराष्ट्राला आपलं कुटुंब म्हणून त्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि ती जबाबदारी अत्यंत उत्तमपणे ते पेलत आहे. या 12 कोटी जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र हा माणूस झटत आहे. आपल्या रक्ताचं पाणी करताना अख्खा महाराष्ट्र त्यांना त्यांच्या डोळ्याने बघत आहे आणि तुम्ही सांगता त्यांना परिवार सुरक्षित करता आले नाही. इतकंच काय तर विरोधी पक्षातले जे आपले विरोधी पक्ष नेते आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत असताना सांगितलं की ज्या पद्धतीने नरेंद्रभाई मोदींनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं तसं काहीतरी पॅकेज जाहीर करावं किंवा तसं काहीतरी राज्याने केलं नाही. आता सन्माननीय फडणवीस साहेब हे अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत, त्यांनी अर्थशास्त्रावरती पुस्तके लिहिली आहेत. ज्या 20 लाख कोटीचा उल्लेख फडणवीसांनी केला मी त्यांना विनंती करतो की तुम्ही वारंवार पत्रकार परिषदा घेऊन पुरावे कागद CDR ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही ज्या पद्धतीने पुराव्यासहित बोलता अशी एक पत्रकार परिषद घ्या आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ह्या 20 लाख कोटीचं पॅकेज कुठं गेलं ते एक्सप्लेन करा. या 20 लाख कोटीमधून महाराष्ट्राला किती मिळाले ते तुम्ही एकदा एक्सप्लेन करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे 20 लाख कोटीचं पॅकेज काय होतं आणि ह्या 20 लाख कोटीच्या पॅकेजचं काय झालं. अहो, देशाची फायनान्स मिनिस्टर असणाऱ्या निर्मला सीतारामन यांना 5 दिवस लागले ते 20 लाख कोटीचं पॅकेज एक्सप्लेन करायला. 5 पत्रकार परिषदा सतत बॅक टू बॅक त्यांनी 5 दिवस प्रेस कॉन्फरन्स घेतली तरी त्यांना ते समजलं नाही की हे 20 लाख कोटीचं गणित बसवायचं कसं. ह्या 20 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला किती रुपये मिळाले, अजून किती देणे बाकी आहेत, आत्ताच्या काळामध्ये केंद्राकडनं महाराष्ट्राला काय काय मदत मिळावी याच्यावरती तुम्ही एक पत्रकार परिषद घ्या आणि सांगा. आणि तुम्ही जो सल्ला सन्माननीय मुख्यमंत्र्यांना दिला नाही की इतर देशातले लोक काय करतायत हे तुम्ही बघा, तर असाच सल्ला तुम्ही एकदा केंद्राला द्या आणि इतर देशातले प्रधानमंत्री काय करतात एकदा ते बघा. भारत एकमात्र असा देश आहे, आपला एकमात्र असा देश आहे ज्या देशातला प्रधानमंत्री दर 3 महिन्याला कुठल्या ना कुठल्या राज्याच्या एखाद्या मुख्यमंत्र्याला हरवण्यासाठी प्रचारामध्ये असतो. बाकी इतर कुठल्याही देशाचा प्रधानमंत्री एखाद्या अंतर्गत राज्य अंतर्गत निवडणुकीमध्ये प्रचाराला जात नाही आणि याआधीही देशाचा कुठलाही प्रधानमंत्री प्रचारासाठी म्हणजे छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरला नसेल असं वातावरण आहे. पश्चिम बंगालमधलं निवडणूक हे ममता दिदीच्या विरोधात उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी आहे का असं चित्र आहे. तसंच चित्र आसाममध्ये आहे आणि तसंच इतर राज्यांमध्ये सुद्धा असतं. जिथे जिथे निवडणुका असतात तिथे तिथे त्या स्थानिक उमेदवाराच्या विरोधात जर कोणी निवडणूक लढत असेल तर ते सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतात. आता तर असं झालं की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे जे उमेदवार आहेत तेही मोदींच्या विरोधात उभे राहिले की काय असं चित्र भविष्यात निर्माण होईल. पण मला हे सांगायचं की हा सल्ला तुम्ही जर एकदा केंद्राला दिला तर इतर देशाचे प्रधानमंत्री काय करतायत आणि आपले प्रधानमंत्री काय करतायत तर अधिक चांगलं होईल. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सरकारवर वारंवार टीका करतायत, ज्या संकटाच्या काळामध्ये तुम्ही राजकारण करतायत, हे न करता तुमच्याकडे असलेल्या ज्या ज्ञानाचा वापर करून जर तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलं तर त्याचा अधिक चांगला होईल. 2 लोक या महाराष्ट्राला आठवणीत राहतील, एक विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत आणि या महाराष्ट्राचा जबाबदार मुख्य म्हणून सन्माननीय उद्धव ठाकरे.